महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवार अंतर्गत नांदूर मधमेश्वर महाकालवा वितरिका क्रमांक 1 वरील लघु वितरिका क्रमांक 2 संदर्भात लौकी गावातील शेतकऱ्यांनी कोरोनाचे नियमांचे पालन करत आमरण उपोषण पुकारलंय। वितरिका क्रमांक 1 ही लौकी शिवारातून गेली। लौकी शिवारातील वितरिका क्रमांक 1 करिता पांडुरंग शामराव खटकाडे, बद्रीनाथ शामराव खटकाडे, अरुणबाई भाऊसाहेब भवर या शेतकऱ्यांचे लौकी शिवारातील गट क्रमांक 76 क्रमांक 1 आहे। त्या क्षेत्राची पाहणी करून प्रस्ताव तयार करण्यात यावा। तसेच लौकी शिवारातील गोदावरी डावा कालव्यावरील लघु वितरिका क्रमांक 43 आणि नांदूर मधमेश्वर जलद कालव्यावरील वितरिका क्रमांक 1 वरील लघु वितरिका क्रमांक 2 प्रत्यक्ष परिस्थिती रेकॉर्ड प्रमाणे आहे किंवा नाही याची त्वरित पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी मीडिया प्रतिनिधी अमीन शेख अहमदनगर। मी राजेंद्रराव शेखराव खिलारी, सामाजिक कार्यकर्ता, कोपरगाव। वास्तविक बघता नांदूर मधमेश्वर कालव्यासारखा गलथान कारभार मी आज सबंध महाराष्ट्रात कधी पाहिलेला नाही, तो आज मी बघतो आहे। डिवाय नंबर 1 - 2 76 किंवा 73 गट नंबर सोडला तर जुन्या कालव्याला ती चारी नंबर 43 म्हणून होती। जर 1913 साली ती ऑलरेडी जर संपादित झालेलीच होती तर नव्याने संपादित करण्याची शासनाला गरजच काय होती। शासनाची प्रथमतः या नांदूर मधमेश्वरच्या प्रोजेक्टवाल्यांनी शासनाची डोळ्यात धूळफेक करून ही डबल भूसंपादित केलेली आहे। बरं, भूसंपादित केलेली असतानाही माननीय मेयर व कलेक्टर साहेब डॉक्टर राजेंद्रजी भोसले साहेब अहमदनगर जिल्हा यांनी सांगितलेली ऑर्डर अशी होती की एक तर टेलपासून भूसंपादित करा आणि हेडपासून संपादित करा, एकही शेतकरी वगळता कामाने एकाच वेळेस खरेदी करा। हेही कलेक्टर साहेबांची ऑर्डर नांदूर मधमेश्वरच्या डिपार्टमेंटनी किंवा अहमदनगर जिल्हा कोपरगावचे आमदार माननीय आशुतोषदादा काळे यांच्या ऑर्डरची पायमल्लीकरण केले की काय, किंवा यांच्या ऑर्डरची खिल्ली उडवली की काय, किंवा चेरीमेरी चालती की काय ह्या डिपार्टमेंटमध्ये, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जे लोकांनी यांच्याबरोबर खरेदी केली त्यांचं ठीक आहे, ज्या लोकांचा अजूनही भूसंपादन झालेलं दाखवत नाही, रिपोर्ट बनवला नाही, भूसंपादित झाली का नाही, यांनी केली की नाही, ही एका वेळेस एका मायनरचं केलं का नाही, असं तोडत तोडत यांनी केलं माननीय महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा मंत्री व भूसंपादनचे अधिकारी, माझी यांना विनंती आहे की निवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा चीफ इंजिनियर यांच्यामार्फत ह्या मायनर 2 चौकशी करण्यात यावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग मुंबई इथे उपोषणाला बसणार आहेत। यांना आम्ही अल्टिमेटम देतो आहे, नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कालवा डिवाय नंबर 1 - 2 माननीय कलेक्टर राजेंद्रजी भोसले साहेबांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे सगळ्यांच्याच खरेदी आता एकाच वेळेस कराव्या, अन्यथा न झाल्यास आम्ही कोविडमध्ये सुद्धा आमचं सहकुटुंब सहपरिवार व सामाजिक कार्यकर्ते आम्ही मुंबईला मंत्रालयात उपोषणाला बसणार आहोत, याची दक्षता नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या पूर्ण अधिकाऱ्यांनी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। पांडुरंग शामराव खटकाळे यांना आम्ही तोंडी सांगितलं की तुमचा प्रश्न 15 दिवसाच्या आत प्रस्ताव बनवून आमच्याकडे आल्यावर तो पुढे पाठवू, असा निश्चित कालावधी तर देता येणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याकडे नाही आहे। शक्य होईल तेवढे आपण प्रोसिजर फास्ट करायचा प्रयत्न करू, आपण प्रस्ताव पाठवू आणि पुढील भूसंपादनाची कार्यवाही पुढील कार्यालयाकडे असेल। भूमी अभिलेख कार्यालयाने ती मोजणी पटकन केली, आम्ही पत्रव्यवहार करू त्यांना, यापूर्वीही केलेला आहे। त्यांनी प्रस्ताव सादर करायचे सांगितले, खाजगी मोजणीला पैसे भरू, खाजगी मोजणी करता येणार नाही, म्हणजे करून दिली त्यांनी। संपादित शासनाने संपादित केलेल्या जमिनीची खर्च जे आहे हा शेतकऱ्यांनी करायचा असतो का? नाही, शासनाने करायचा असतो। एकदा शासन फीज भरतं, परंतु काही आता बऱ्याच यांच्या प्रकरणात पण असं झालेलं आहे की ते संतुष्ट नव्हते, जे काही क्षेत्र लागलेलं आहे ते कमी जास्त त्यांचं म्हणणं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा आक्षेप घेतल्यामुळे प्रोसेस लांबलेली आहे। विद्यमान आमदारांचं ऐकत नाही असाही आरोप या ठिकाणी तुमच्या समोर झालेला आहे। विद्यमान आमदार असतो दादा काळेंनी वारंवार तुम्हाला सूचना केलेल्या, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत ती काय?
नाही पोचल्या आपल्यापर्यंत। त्यावेळेस आमदार साहेबांनी मीटिंग्स घेतल्या होत्या आणि इथे आपल्याकडे उपविभागीय अधिकारी आर डी पाटील साहेब होते, त्यांनी मीटिंग्स अटेंड केल्या आणि सगळं प्रोसिजर झालेलं होतं। तर बरेचसे प्रकरण आपण मार्गी लावले, पण साधारण हे एक प्रकरण मागे राहिलेलं आहे। आपण तिथले बरेचसे भूसंपादन मार्गी लावलेले, त्याच्या खरेद्या पण झाल्या, काही प्रस्तावांच्या काही चालू आहे। आता सध्या सदर प्रकरणामध्ये आपण लवकरच कार्यवाही करू आणि त्यांचा प्रश्न।